हेलो, हो आई पोचले मी. मला माहिती कसं बोलायचं ते? हो य हो हो मी करेन कॉल. ठीक आहे, ऐक ऐक ना, मी ठेवू शकतो कधी. Hi. Virat. Yes. Hi. मला उशीर झाला का? नाही नाही नाही, मीच वेळेआधी आले. तर तुला भेटायचं म्हणजे वेळ आणि शिस्त पाळायला लागणार ना. एक मिनिट, एक्सक्यूज मी. जयन सर. येस सर. जयन सर, आय एम सॉरी. काय रे, काय झालं? काय नाही, माझी सुट्टी कमी केली. 5 दिवस आधीच रिपोर्टिंग आहे. अरे पण तू तर आताच आला होता ना. तुझी सुट्टी कॅन्सल झाली तरी थोडं चिल कसं काय? म्हणजे आता कोणी कॉर्पोरेटचं असतं ना, आतापर्यंत बिल्डिंग बाहेर मोर्चा काढला असता. हा गे, ठीक आहे, अजून बरेच दिवस आहेत आणि आमच्या सुट्ट्या सुद्धा वाढवून दिल्यात या वेळेला. मग कसं वाटतंय सुट्टीत घरी येऊन? भारी वाटती. तिकडं असताना सगळ्यांच्या सोबत फोनवर बोलता येत नाही ना, आणि अर्धा वेळ तर रेंजच नसती. आता आलोय तर घरात नसती, दिवाळीत चालू. सुट्टी असली की नाही मी लगेच घरी येतो. तोपर्यंत बटालियन हीच आपली फॅमिली. तुझी बटालियन काय म्हणते? अगद, म्हणजे तुझी फॅमिली काय म्हणते? आता 24 वर्षाची सुशिक्षित डिग्री असलेली बिना लग्नाची माझ्यासारखी सुंदर मुलगी घरी असेल, तिची फॅमिली काय म्हणेल? असं आहे होय. अगं, आमच्याकडे पण तेच चालू आहे नुसतं. एक मुलगी आहे, सुंदर आहे, सुशिक्षित आहे, अरवळ कितलीच आहे, आम्ही बघितल्या. एकदा जाऊन भेट तरी. नाही आता लग्न केल्याशिवाय जायच नाही. आता हेच चाललंय नुसतं घरात, मग काय आलो भेटायला? म्हणजे तुझे घरचे म्हणाले म्हणून तू मला भेटायला आलाय? अगं तस नाही, मला तुला भेटायचंच होत. का? म्हणजे म्हणजे पीछे पड. मॅडम आप क्या लेंगे? कॉफी. जवान दो कॉफी लाना. पीछे पड. तेज चल. काय चाललं होत तुझं? अगे आमच्या मेजर गगनदीप सिंगची स्टाईल आहे. भाव चालला ना तो. चालायच. जेव्हा मला कळालं ना की मुलगा फौजी आहे, तर मला सगळ्यात पहिलं माहिती काय आठवलं? काय? उरी. हाउ इज द जोश? हाय सर. पण तुम्ही एवढ्या बर्फात एवढ्या हेक्टिक सिच्युएशन मध्ये पण तुम्ही तुमचा जोश हाय कसं ठेवता? देश प्लस मध्ये राहावा म्हणून प्रत्येक फौजी मायनस मध्ये उभा असतो. हिमालयात उभं राहायचं असेल ना तर काळीच सह्याद्रीचं लागतं. आणि कसं आहे, आमच्या गावात घराघरात फौजी आहे. म्हणजे आता माझंच बघ की, माझा आजा फौजी होता, नंतर आमचा काका फौजी होता, माझे वडील शेती करतात आणि आता मी फौजी. म्हणजे जनरेशन सर्विंग द नेशन. काय आलं? काही नाही, माझे वडील पण शेतकरी आहेत. हा, ते अण्णा सांगत होते मला. जवान शुक्रिया. माझं ठीक आहे, तुझं काय चाललंय? मी एम टेक ऍग्रिकल्चर करते. जनरेशन सर्विंग द नेशन विषय हार्ड. मी माझ्या बहिणीला सांगत होतो. मग गेली ती इंजिनिअरिंगलाच. खरं तिचं सगळं सॉर्टेड आहे. तिला पॅकेज उचलण्याशी मतलब आहे. पण तू कसं काय निवडलंस ऍग्री? म्हणजे ते पण मास्टर्स. मला सांग, आपल्या देशाला एवढ्या इंजिनिअर्सची गरज आहे का? म्हणजे ऍडव्हान्स होण्याच्या नादात ना
सगळी दुनिया आता हायब्रिड झाली आणि आता खरी गरज शेतकऱ्यांची, म्हणून मी अग्री केलं. आय अग्री. शेतकरी आणि सोल्जर्स हेच देशाचे मेन पिलर्स आहेत. पण या जॉबवाल्यांना आपले जॉब्स अजिबात कूल वाटत नाही. टू बी अ फार्मर ऑर अ सोल्जर इज नॉट अ जॉब, दीज आर ड्युटीज. तुला माहिती आहे का, आपल्या प्रत्येकामध्ये एक फौजी आहे. लॉकडाऊनमध्ये दिवस रात्र झटलेला प्रत्येक डॉक्टर हा फौजी आहे. आपल्या आसपास सफाई राखणारे सफाई कामगार हे सुद्धा फौजीच आहेत. समाजातली गुन्हेगारी नष्ट करणारा प्रत्येक पोलीस फौजी आहे. कित्येक हातांना काम देऊन आपली आर्थिक व्यवस्था बळकट करणारा उद्योगपती हा सुद्धा एक फौजीच आहे. आणि तुला खरं सांगू का, प्रामाणिकपणे काम करणारा प्रत्येक माणूस हा फौजीच आहे. तुला वाचन आणि लिखाणाची पण आवड आहे का? नाही इतकी नाही, बट आय एम अ हार्ड कोर स्पोर्ट्स लव्हर. माझं खूप झालं, तुला काय आवडतं? मला काय, मला पिक्चर पाहायला आवडतात, मला फिरायला आवडतं. तुला मला भेटावं कसं वाटलं? खऱ्या आयुष्यात फौजी कसा असतो हे मला पाहायचं होतं. पण फौजी प्रत्येक वेळेला असाच नसतो. म्हणजे असा असतो फौजी? फौजी असाही असतो आणि फौजी असाही असतो. युद्धाच्या वेळेस काय भयानक असेल ना रे सगळं. युद्ध हे फौजीच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. आई बाप बायको सकट घरादाराचा केलेला त्याग युद्धच आहे. ज्या खांद्यावर लेकरांनी खेळलं पाहिजे तोच खांदा शहीद झालेल्या मित्राला देणं हे एक युद्धच आहे. प्रत्येक वेळेला बंदूक घेऊन लढलं म्हणजे युद्ध होत नसतं. प्रत्येक फौजी स्वतःशी युद्ध लढत असतो. हे पण एक युद्धच आहे. तुला उशीर होत असेल तर सोडू. नाही नाही, म्हणजे घरचे काळजी करत असतील ना. नाही करणार का? फौजी सोबत आहे ना. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे लिहायला सुद्धा विसरू नका प्लीज. औ बंधू, इकडे ड्युटी लावली की तुम्ही? आओ काय करायचं, आता बदली झाली आमची. नाही नाही नाही, आमचं जुनं दोस्त आहे तो. म्हणजे काय, अहो जरा हळू बोला, प्रेमच आलं इकडं. या या, सबस्क्राइब तर सांगा. हा सबस्क्राइब करायला विसरू नका चॅनलला. मला वहिनी म्हणजे हे तर काय केलं बघा आता तुम्ही, इथं रंग पेटून वेगळे.